जिल्ह्यातील राजकारणात वर्चस्व टिकवण्यासाठी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अब्दुल सत्तार गद्दार आहेत, त्यांना शिवसेनेतून हाकलून लावा, मातोश्रीची पायरी चढू देऊ नका अशी विनंती त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपाला समसमान मतं पडल्याने तिथे चिठ्ठी उडवली गेली. त्यात महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांची निवड झाली. मात्र उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे एलजी गायकवाड विजयी झाले, त्यामुळे चंद्रकांत खैरे संतप्त झाले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या दगाबाजीमुळे उपाध्यक्षपदी भाजपाचा विजय झाला असा आरोप खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. सत्तार यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही असं खैरे यांनी ठणकावलं आहे. पक्षाच्या नावावर त्या ठिकाणी असताना आम्ही ती कायदेशीर प्रक्रिया करून त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करू. तावातावा बोलत होता, मिळणं मी शिवसेना नेत्या म्हणून तुम्हाला मी समजवायला आलो असं चालत नाही, तरी तो त्या ठिकाणी जोरात बोलत होता. मग कल्याण काळे पण होते, अंबादास पण होता, त्यानंतर मग ठोंबरे काका होते, हे सगळं होते. मला या ठिकाणी हे सांगायचं की अशा गद्दारांना त्यांना शिवसेना काही माहीत नाही. तिथं मंत्री झाला ना, मग कशाला गेला? भाजपकडे गेला. मग जा भाजपकडेच, मग जा परत राजीनामा दे, निवडून ये. मग तुझी ताकद असेल तर निवडून येतो. मग मी 2 वाजेपर्यंत म्हणत होतो ना, खरी परिस्थिती 2 च्या नंतर काय होईल त्याच्यानंतर मी बोलेल. त्यांनी जो प्लॅन केला होता 2 दिवसापासून ज्या पद्धतीने, तो त्याला असं वाटतं की शिवसेना म्हणजे काय. तो म्हणतो कसा की तुमची काय शिवसेना तिथे आहे, तुमची काय शिवसेना सिल्लोडला आहे. अरे आमच्या शिवसेनेमुळे तो निवडून आला, पण ते तुमची काय शिवसेना काय. आणि म्हणून असं जर असेल तर त्या ठिकाणी त्याला अशा माणसाला ऐकून, आमच्या ही इतकी कष्टाने बांधलेली संघटना आहे, सिल्लोडला किती वेळा मी जाऊन भाषण केलेलं आहे, किती वर्षापासून करतो आहे मी, 86 पासून करतो, 85 ला स्थापना आहे, 86 म्हणून आम्ही सगळं कष्टाने शिवसेना उभी केली. तो कोण आहे? आयता टेकूजी आला त्या ठिकाणी तो म्हणतो असं. माशाला मी स्वतः उद्धवजी सांगेल की त्याला तुम्ही त्या ठिकाणी इमिजिएटली त्याला कारवाई करायला हकलून द्या. तिथे पवित्र मातोश्री आत्मध्ये येऊ नका, स्पष्ट सांगणार मी त्यांना. मी आत्ता उद्धव साहेबांना थोड्या वेळ बोलणार आहे. मी म्हणजे आम्ही कशाला इतकं झक मारली, इतके वर्ष त्या ठिकाणी संघटना टिकून ठेवली, अनेकांना मोठं केलं. आता ही बाई जी अडचणीत होती डोणगावकर, त्या डोणगावकर बाईला त्या ठिकाणी ती आली, लगेच तिला तिकीट दिलं, जिल्हा परिषद निवडून आली, लगेच तिला अध्यक्षपद दिलं आणि लगेच ते गेले. म्हणजे काय, आम्ही फक्त लोकांसाठी त्या ठिकाणी शिवसेना वाढवायची? हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माननीय उद्धवजींना सुद्धा काही पडलेलं नाही हे मला माहीत आहे. आणि म्हणून एक मोठ्या याच्यामध्ये आम्ही त्याचं हे करणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.